तुमच्या घरातील सर्व ठिकाणे कीटाणुमुक्त करण्यासाठी आजच वापरा। लेबरी न्यूज बुलेटिन मध्ये या भागात आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। 1963 चा तो काळ, कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावातील दूध कावडीने गोळा केले जायचे व ते एकत्र करून सायकलवरून कोल्हापूरला आणून करवीर तालुका मिल्क फेडरेशनला घातले जायचे। त्यात मिल्क फेडरेशनचे 1972 पुढे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात रूपांतर झाले। करवीर तालुका मिल्क फेडरेशनचे सहकारातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते एन टी सरनाईक हे संस्थापक, त्यामुळे गोकुळचेही तेच खरे संस्थापक। संघाचा पाया त्यांनीच दूरदृष्टीतून घातला। हे रोपटे पुढे आनंदराव पाटील चुएकर यांनी जोपासले व वाढवले। या वाटचालीतील चुएकर व नंतरच्या टप्प्यात ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचेही योगदान नक्कीच मोलाचे आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी उडाली आहे। मंगळवारी विरोधी आघाडीने पॅनलची घोषणा करताना चुएकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले। या वाटचालीतील चुएकर व नंतरच्या टप्प्यात ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचेही योगदान नक्कीच मोलाचे आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी उडाली आहे। मंगळवारी विरोधी आघाडीने पॅनलची घोषणा करताना चुएकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले। सत्तारूढ गटाला त्यांची तेवढीही आठवण झाली नाही। एन टी सरनाईक आणि मिल्क फेडरेशनचे तत्कालीन कार्यकारी संचालक कनेरीचे एस वाय पाटील हे मात्र बेदखल राहिले। चुएकर यांच्यासह कोल्हापूरचे बाबूराव जाधव यांच्यासह शिये भुये कसबा बावड्याचे काही जण त्यावेळी संचालक मंडळात होते। चुएकर यांनी स्वतःच्या आत्मचरित्रातच त्यांची आठवण सांगितली आहे। गोकुळच्या उभारणीतील चुएकर यांचे योगदान मोठेच आहे, परंतु असा दूध संघ काढला पाहिजे हा मूळ विचार एन टी सरनाईक यांचा, तो त्यांनी 50 वर्षापूर्वी केला होता। यातच त्यांची दूरदृष्टी दिसून येते। त्यावेळी करवीर तालुका शेतकरी संघाचे कार्यालय व्हीनस कॉर्नरला होते। सरनाईक त्याचे अध्यक्ष होते। शेतकऱ्यांच्या दुःखाबद्दल कणव बाळगणारे सरनाईक त्यावेळी पदवीधर होते। ते एका बैठकीत म्हणाले, आपण शेतकरी संघामार्फत बियाणे खते शेतकऱ्यांना पुरवतो, परंतु दुग्ध व्यवसायाकडे कुणाचेच लक्ष नाही। आपण शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहन देऊया। गाव पातळीवरील दूध संस्थांनी गोळा करायचे, ते व्हीनस कॉर्नरला आणून घालायचे आणि गोळा झालेले दूध सरकारी डेअरीलाच घालायचे असे ठरले। त्याचे नाव ठरले करवीर तालुका मिल्क फेडरेशन, गोकुळची जनक संस्था। तिचे सुरुवातीची 5 वर्षे सरनाईक हेच अध्यक्ष होते। गावातले दूध कावडीने गोळा केले जाई व ते सायकलवरून किंवा उपलब्ध झाले तर ट्रकमधून कोल्हापूरला आणले जाई। पुढे अनपेक्षितपणे 1971 चुएकर यांच्याकडे मिल्क फेडरेशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली। त्यानंतर 1972 त्याचे नामांतर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात झाले, जो आज महाराष्ट्रातही व देशातही गोकुळ म्हणून नावलौकिक मिळवून आहे। गोकुळ दूध संघाविषयी खास आज इथपर्यंतच। पुढच्या भागामध्ये गोकुळ निवडणुकीच्या खास बातम्या घेऊन आपल्यासमोर हजर राहू। तोपर्यंत आमचा धन्यवाद।